संभाव्य उमेदवारांची यादी निश्चित करण्यासाठी काँग्रेसची आज एक महत्त्वाची बैठक पार पडली. ही बैठक अजूनही सुरूच आहे. यासंदर्भात बोलण्यासाठी विश्वजित कदम सध्या आपल्यासोबत आहेत. बैठकीत नक्की काय चर्चा झाली, काय ठरलं आहे हे सगळं त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात. सर, आता अंतिम टप्प्यावरती सगळं आलेलं आहे जागावाटपासंदर्भात. नक्की कोण उमेदवार असतील काँग्रेसकडून किंवा इतर पक्षाकडून, आता तुमची एक महत्त्वाची बैठक पार पडली, या बैठकीत नक्की आतापर्यंत काय चर्चा झाली? नाही, जे महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांच्या मध्ये जी जागा वाटपाची चर्चा चालू आहे ती शेवटच्या टप्प्यापर्यंत आलेली आहे. काही मोजक्याच जागांचा प्रश्न असा तिन्ही पक्षांच्या ज्येष्ठांनी वरिष्ठांनी बसून तो मिटवायचा आहे. परंतु इतरच्या जागा ज्या कन्फर्म झालेल्या आहेत त्या बाबतीतल्या त्या ठिकाणी रणनीती मित्रपक्षांच्या सोबत त्या त्या लोकसभा मतदारसंघामध्ये कशा पद्धतीने प्रचाराची यंत्रणा राबवावी याबाबतीत थोडीशी एक चांगली चर्चा, सकारात्मक चर्चा झाली आणि त्याबाबतीने तर आज चर्चा होती. काँग्रेस किती जागा लढवणार आहे? कारण आता सगळ्यात जास्त जागा सांगणं योग्य नाही, कारण ह्या राज्यस्तरावरच्या वरिष्ठांच्या चर्चा आहेत आणि ते अधिकृतरित्या तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते येणाऱ्या काही दिवसातच जाहीर करतील. पण एक हिंट तुम्ही देऊ शकता की महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस मोठा पक्ष असेल का लोकसभेत? काँग्रेस मोठा पक्ष असेल का? नाही, तिन्ही पक्षांना मागच्या लोकसभेच्या पार्श्वभूमीवर किंवा वर्तमान काळातल्या राजकीय सद्य परिस्थितीवर हे असे अनेक बारकावे आणि सक्षम उमेदवार असे काही बारकाव्यांचा विचार करून या ठिकाणी जागा वाटप केल्या जात आहेत. मला वाटतं तिन्ही पक्षांकडे शक्यतो दोन आकड्यांमध्ये सीट वाटप आहेत. आता एवढंच मी बोलेल, दोन आकड्यांमध्ये सीट वाटप. महाविकास आघाडीची आता बैठक कधी होणार आहे आणि अंतिम बैठक म्हणजे जेव्हा सगळे वरिष्ठ नेते सुद्धा त्या बैठकीत उपस्थित राहतील ती बैठक नक्की कधी होणार आहे? कारण आचारसंहिता कधी लागू शकते? मी आचारसंहिता माझा अंदाज आहे 12-13 मार्चला लागू शकते आणि दुसरी गोष्ट कदाचित 10 तारखेपर्यंत महाविकास आघाडीच्या पक्ष जागे वाटपाबाबतीत एक संयुक्त तिन्ही पक्षांकडनं कदाचित निर्णय जाहीर होतील. सर, शेवटचा प्रश्न असा, आपल्याला माहिती आहे की महाविकास आघाडीमध्ये अजूनही वंचित बहुजन आघाडी अधिकृतपणे सामील झालेली नाही असं स्वतः प्रकाश आंबेडकर सांगतात. त्यांनी आता शिवसेना त्यासोबत अजित पवार शरद पवार गटाला त्यांनी सांगितलेलं आहे की आम्हाला लिहून द्या की तुम्ही निवडणुकीनंतर भाजपसोबत जाणार नाही, RSSसोबत जाणार नाही. तर नक्की कुठे अडलं आहे अजूनही वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीमध्ये सामील होत नाही? नक्की त्यांच्या काय मागण्या आहेत ज्या तुमच्याकडनं पूर्ण केल्या जात नाही आहेत? वंचित बहुजन आघाडीच्या प्रस्तावाबाबतीत तिन्ही पक्ष, काँग्रेस पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष, हे तिन्ही पक्ष त्यांच्याशी चर्चा करत आहेत. पुढाकार आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेबांनी घेतलेला आहे त्यांच्याशी चर्चा करण्यासंदर्भात. आणि म्हणून जे काही त्यांच्या मागण्या आहेत त्याही मला वाटतं त्यांनी कम्युनिकेट केलेल्या आहेत. परंतु त्यातनं शेवटी एखाद्याने मागणी करणं वेगळं आणि प्रत्यक्षपणे त्या लोकसभा मतदारसंघात राजकीय परिस्थिती आणि वस्तुस्थिती काय असणं हे वेगळं. आणि त्या अनुषंगाने मला वाटतं कुठेतरी येणाऱ्या दिवसात त्याबाबतीतही वंचित बहुजन आघाडी बाबतीतली जी काय असेल ते एक सकारात्मक निर्णय होईल असं मला वाटतं. की वंचित बहुजन आघाडी घटक पक्ष म्हणून सामील होईल, कारण की सामील व्हावा अशी इच्छा आहे महाराष्ट्रातल्या तमाम जनतेची, सर्वसामान्य लोकांची इच्छा आहे की समविचारी पक्ष जे ह्या ठिकाणी सेक्युलर विचारधारेचे आहेत, सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन जाणारे पक्ष आहेत, त्याच्यातलाच एक वंचित बहुजन आघाडीचा पक्ष असा आम्ही समजतो. आणि म्हणून सध्या ही जे काही जातीवादी पक्षांच्या विरोधात हा लढा आहे त्या लढामध्ये वंचित बहुजन आघाडीने सामील व्हावं ही अपेक्षा आहेच. परंतु जे काही जागा वाटपेचा विषय आहे त्याच्याबाबतीत हे मी सांगितल्याप्रमाणे पवारसाहेब उद्धव साहेबांनी त्या ठिकाणी पुढाकार घेतला आहे. काँग्रेस पक्ष ही त्या चर्चेमध्ये आहे आणि तिन्ही पक्षांची चर्चा करून येणाऱ्या दिवसातच निर्णय होईल. नक्की सर, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर येणाऱ्या दिवसात लवकरच याबाबतीचा निर्णय होईल की महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडी अधिकृतपणे सामील होणार की नाही. सीमा आढे, लोकमत डिजिटल, मुंबई.